कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे निर्माण होणार पोलिसावरील तणाव यात यात वाढच होत आहे या, या, या पार्श्वभूमीवर रिक्त असलेल्या पोलिसांच्या जागा भरण्याची जी घोषणा आहे ती घोषणा नुकतीच राज्य शासनाने केली आहे त्यानुसार जिल्हा पोलिस दलातील रिक्त जागांचा जो तपशील आहे तो तपशील मागविण्यात आला आहे त्याचबरोबर अहवालाची जी प्रक्रिया ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून नेमक्या किती जागांसाठी ही जिल्ह्यात भरती होणार आहे याबाबतही त्यामध्ये उत्सुकता आहे बघा मित्रांनो आता जी भरती प्रक्रिया भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचं जी माहिती आहे ती माहिती जो या ठिकाणी पोलीस दला जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेचा तपशील जो आहे तो तपशील मागवण्यात आलेला आहे आणि हा जो तपशील आहे आता हा अहवाल जो आहे त्या अहवालाची जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि आता जी भरती आहे ती भरती लवकरात लवकर होणार आहे याचबरोबर जिल्हा पोलीस दलातील जागांचा तपशील अहवाल पुढील आठवड्यात तयार होणार आहे या पार्श्वभूमीवर नेमकी जी भरती आहे ती भरती किती जागेसाठी होणार आहे याबाबत जी काही उत्सुकता आहे ती उत्सुकता लागलेली आहे आता भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण बारा हजार पाचशे अठ्ठावीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे आणि आपण या अगोदरही बघितलंय की जी भरती आहे ती भरती जळगाव नंदबार आणि धुळे जिल्ह्यातल्या जेवढ्या रिक्त जागा होत्या तेवढ्या रिक्त जागाही आपण त्यामध्ये बघितल्या त्याचबरोबर या ठिकाणी बघा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्या अगोदर जिल्ह्यामध्ये एकशे बावन्न जागांसाठी भरती प्रक्रिया राबण्यात येणार होती आता ह्या जा जे रिक्त जागा आहे ते एकशे बावन्न आहे आता त्यामध्ये जागा वाढलेल्या असेल आणि जवळपास दोनशे ते अडीचशे जागा सांगली जिल्ह्यामध्ये येऊ शकता त्याचबरोबर या ठिकाणी एक तपशील दिलेला आहे जो की सध्या जिल्ह्यातील दोनशे तीसहून अधिक पोलीस जे आहे पोलीस आणि अधिकारी कर्मचारी कोरोना बाधित असून एकशे दहा जणांना सध्या कोरोनावर मात केली आहे तरी शंभरहून अधिक जे कर्मचारी आहे सध्या कोरोना ग्रस्त आहे त्यामुळे बंदोबस्तावरील ताण वाढत आहे म्हणजेच या ठिकाणी सांगलीमध्ये दोनशे ते अडीचशे जागा ज्या मित्रांनो ते दोनशे ते अडीचशे जागा रिक्त असू शकतात आणि दोनशे ते अडीचशे जागा ह्या पंधरा हजार पाचशे अठ्ठावीस ज्या जागा आहे त्यामध्ये येणार आहे आणि ही जी भरती प्रक्रिया ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे कारण तपशील जो आहे मागच्या ज्या जागा आहे त्या जागेचा जो तपशील आहे तो मागवणं सध्या सुरू आहे मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठं जे लर्निंग प्लॅटफॉर्म आहे अनअकॅडमी या